हमने अप्रैल में कहा था कि इस वर्ष मॉनसून के नॉर्मल से कम होने की संभावना है, जिसमें 93% प्लस माइनस 5% की हमने बात की थी। आज जब हमारी लेटेस्ट जो कैलकुलेशन, जिसके आधार पर 2 जून को हम आपके सामने बात कर रहे हैं, तब हमारी जो डिपार्टमेंट की कैलकुलेशन के हिसाब से इस वर्ष होने की संभावना है। ऐकलं, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी काय माहिती दिली ते, ही खरोखरच भारताच्या शेतीप्रधान अर्थव्यवस्थेसाठी चिंतेची बाब आहे। गेल्या वर्षीपासून सुरू झालेलं लहरी हवामानाचं सत्र अद्यापही कायम आहे। यंदाही पावसाने गेल्या वर्षीप्रमाणे ओढ दिली तर महागाईचं साम्राज्य पसरेल आणि त्यामुळे जगायचं कसं असा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे। हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला तर त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे। खराब मान्सूनमुळे जानेवारीमध्ये महागाईचा विस्फोट होण्याची शक्यता आहे। रिझर्व्ह बँकेनं सरकारला पावसाअभावी होणाऱ्या नुकसानीचा सामना करण्याची तयारी करण्याचा सल्ला दिला आहे। यंदा अवघ्या 88% पावसाचा अंदाज हवामान विभागाने नोंदवल्यानंतर शेअर बाजारातही चिंतेचं वातावरण पाहायला मिळालं। सेन्सेक्समध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे। मान्सून आणि प्रगतीचं घट्ट नातंच आहे। उत्तम मान्सून आणि रुपया मजबूत असला तर बाजारातही तेजी दिसून येते, अन्यथा बाजारही दोलायमान स्थितीत दिसून येतो। पर्यायाने महागाई वाढल्याचं दिसून येतं। पाऊस कमी झाल्यानं महागाई वाढते, त्यामुळे लोकांची मागणी कमी होते आणि त्यामुळे उत्पादन देखील कमी होतं, त्यामुळे GDP घसरतो। 2004 आणि 2009 मध्ये अल निनोच्या प्रभावामुळे दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली। यंदाही सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे, त्यामुळे कमी पावसाचा परिणाम GDP शेअर बाजारावर होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। आपल्यासोबत अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूयात। चंद्रशेखरजी, स्वागत आपल्या Z24 तासमध्ये। आम्हाला सांगा, कमी पाऊस पडणं आणि शेअर मार्केट याचा कसा संबंध आहे नेमका, आणि या सगळ्यामुळे महागाई कशा पद्धतीने आता वाढू शकते? कमी पाऊस पडणं आणि शेअर बाजार किंवा एकंदरीतच गुंतवणूक क्षेत्र याचा निरनिराळ्या अंगानी संबंध येतो। सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आज आपल्या शेअर बाजारामध्ये, अगदी पडत्या शेअर बाजारामध्ये सुद्धा आणि चढत्या शेअर बाजारामध्ये सुद्धा, जे शेअर्स अत्यंत महत्वाचे समजले जातात त्यांना आपण FMCG किंवा फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स असं म्हटलं जातं। या पदार्थाची मागणी पूर्णपणे जशी शहरी विभागातनं येते त्याच्याही पेक्षा अनेक मोठ्या प्रमाणावरती Tier 2, Tier 3 आणि ग्रामीण भागातनंही येत असते। एकंदरीतच जेव्हा पावसाचं प्रमाण कमी होतं त्यावेळेला अशा शहरांमध्ये आणि विशेषतः ग्रामीण भागातून येणाऱ्या मागणीवरती त्याचा विपरीत परिणाम होतो, कारण त्या प्रमाणामध्ये या लोकांची क्रयशक्ती कमी झालेली असते। अशी मागणी कमी झाल्यामुळे साहजिकच संबंधित क्षेत्रातल्या कंपन्यांच्या नफ्याच्या क्षमतेवरतीही परिणाम होतो। आणि मुळामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शेअर बाजारामध्ये प्रत्यक्ष कामगिरीपेक्षा सुद्धा येणाऱ्या काळात त्याची कामगिरी कशी असेल याचा जास्त विचार केला जातो आणि त्याचं जास्त मोठ्या प्रमाणावर प्रतिबिंब हे शेअरच्या बाजार भावांवरती पडलेलं असतं। कालच्या घोषणेमुळे असं लक्षात आलं की येणारा पावसाळा आणि त्यानंतरचा काळ, या काळात महागाईचं प्रमाण वाढू शकतं। अशा परिस्थितीत सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्याही मनस्थितीमध्ये विपरीत परिणाम होतो आणि अशा वेळेला शेअर बाजारासारख्या तुलनेनं धोकादायक वाटणाऱ्या गुंतवणुकीपेक्षा कर्जरोख्यांसारख्या विशिष्ट दरानं व्याज देणाऱ्या गुंतवणुकीच्या साधनांकडे वळण्याकडे त्यांचा कल वाढतो। त्यातून शेअर बाजाराकडे वळू शकणाऱ्या गुंतवणुकीच्या रूपानं पैशाच्या प्रमाणामध्ये घट होते। साहजिकच मागणीत घट झाल्यामुळे वैयक्तिक गुंतवणूकदारांकडनं येणारी मागणी कमी होते। या सगळ्याच विपरीततेचा विशेषतः आज मितीलाही एका वेगळ्या अर्थानं, आपल्या देशाची अर्थव्यवस्था कृषी प्रधान आहे, कारण कृषी क्षेत्रावरती रोजगारासाठी अवलंबून असणाऱ्या जनतेचं प्रमाण आपल्या एकूण रोजगारित लोकसंख्येच्या जवळजवळ 50% जास्त आहे। साहजिकच त्याचा आपल्या देशाच्या GDP वरती परिणाम होतो आणि विदेशी गुंतवणूकदारांच्या मनामध्ये GDP आणि रुपयाचं इतर चलनांच्या तुल्यातनं मूल्यांकन या दोन गोष्टी महत्वाच्या असतात। म्हणजे काही विशिष्ट कारणांमुळे जे पावसाशी निगडित आहेत यातनं वैयक्तिक गुंतवणूकदारांचा शेअर बाजाराकडे ओढा कमी होतो, तर इतर काही कारणांमुळे संस्थात्मक गुंतवणूकदारांचा ओढा कमी होतो।
ह्या दोन्ही प्रकारच्या गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा शेअर बाजारामध्ये घेतल्यामुळे कुठच्याही परिस्थितीमध्ये शेअर बाजारामध्ये चिरकालीन किंवा स्थायी अशा स्वरूपाच्या तेजीचं किंवा उत्साहाचं वातावरण राहत नाही. त्यामुळे अगदी दररोज जरी कालच्यासारखा तो 660 अंशांनी खालती गेला नाही तरी प्रत्येक वाढीव पातळीवरती काही प्रमाणात तरी आपल्या नफारूपी विक्रीचं तंत्र हे दोन्ही पद्धतीचे गुंतवणूकदार अवलंबू शकतात. आणि अशा पद्धतीनं एकंदरीतच निर्देशांकात होणारी वाढ या चर्चेला किंवा या वेगाला कुठे ना कुठेतरी खीळ बसते. आणि कितीही नाही म्हणलं तरी एकंदरीतच संपूर्ण आर्थिक चर्चेमध्ये गेल्या अनेक वर्षांमध्ये केवळ आपल्याच देशात नाही संपूर्ण जगभरात त्या त्या देशातल्या शेअर बाजाराची स्थिती त्याच्या त्याच्या निर्देशांकातली प्रगती हा घटक महत्वाचा ठरतो. त्यामुळे ज्या प्रमाणामध्ये प्रत्यक्षात परिस्थिती वाईट असते त्याही पेक्षा सुद्धा जास्त प्रमाणावरती तशा पद्धतीचं चित्र रंगवलं जाऊ शकतं. आणि मगाशी मी म्हटलं तसं शेअर बाजार मुळात परसेप्शन वरती जास्त चालत असल्यामुळे याही घटकाचा शेअर बाजारावरती परिणाम होतो. सर धन्यवाद खूप खूप या संपूर्ण सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.